आरोग्य जागृती। हॅलो मित्रांनो, आरोग्य जागृती मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण यापूर्वीच्या एपिसोड मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य बद्दल आपण बोललो होतो आणि यावरती आपण काही रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांसाठी प्रश्न केले होते। आणि मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत। आजचा विषय आहे की योजनेअंतर्गत प्रत्येकाला उपचार मिळतो का आणि मिळायलाच पाहिजे, याकरता आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे खूप संवेदनशील आहे। आरोग्यविषयी त्यांचा खूप मोठा प्रयत्न चालू आहे की प्रत्येकाला उपचार मिळायला पाहिजे आणि यावरच प्रत्येक रुग्णालयाचे संचालक पण आपला चांगला प्रतिसाद देत आहे। आणि औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये खूप सुसज्ज असे हॉस्पिटल आहे जे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी उपचार देत आहे आणि रुग्ण पण खूप समाधानी आहे। परंतु काही प्रश्न वगैरे जर आपण बघितलं तर काही रुग्णांना येणाऱ्या अडचणी खूप आहे, हे करत नाहीये, पुढे येत नाहीये। याचं एकच कारण आहे का माझा रुग्ण कसा बरा होईल यावर त्याचा प्रयत्न असतो। त्याकरता जे डॉक्टर जे सांगतील त्यावर आणि ऐकायलाच पाहिजे, डॉक्टरचं ऐकायलाच पाहिजे। डॉक्टरने जे सांगितलं ते एक आवर्जून ऐकायला पाहिजे कारण ते आपल्या रुग्णासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात। परंतु मित्रांनो, आज संभाजीनगर शहरामध्ये सुसज्ज हॉस्पिटल जे आहे, कोणते रुग्ण उपचारापासून वंचित राहतात यासाठी आमची आरोग्य जागृतीची जी टीम आहे ही सर्वे करत आहे। आम्ही काही संचालकांचा पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्याकडनं आम्हाला चांगला प्रतिसाद पण मिळत आहे, यावर आम्ही आज बोलणार आहोत। परंतु जे आम्ही 5 प्रश्न विचारले होते यावरती काही रुग्णांच्या प्रतिक्रिया पण आमच्याकडे आलेल्या आहे। आज आपण जास्त न बोलता ज्या रुग्णांच्या प्रतिक्रिया येणार आहे आणि आलेल्या आहे पुढच्या एपिसोडमध्ये त्यावर सविस्तर बोलूया। तरी आरोग्य जागृती दररोज एपिसोड तुम्ही बघत राहा आणि यावरती आम्ही महात्मा ज्योतिबा फुले या योजनेवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्यावरती शासनाने टीपीए कंपनीला खूप खर्च केलेला आहे, परंतु आपल्या रुग्णांना इथल्या नागरिकांना याचा लाभ घेता येतो का, महाराष्ट्राच्या नागरिकांना लाभ घेता येतो का, किंवा योजनेबद्दल माहिती नसते, तर अशा रुग्णासाठी आम्ही असे प्रयत्न करतो प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये जसे आरोग्य मित्र प्रत्येक रुग्णालयात असतात तसेच आरोग्य जागृतीचे आम्ही आरोग्य मित्र नेमणार आहोत आणि त्यांच्याकडनं तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती मिळेल का योजना कशी घ्यायला पाहिजे। पण मित्रांनो, आपण पण समोर येण्याची गरज आहे, कारण आपण जर आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवले तर त्यावर आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया। परंतु आज जो रुग्ण आहे ज्या फेसमध्ये किंवा ज्या स्टेजमध्ये असतो, कशा समस्या किती अडचणी येतात त्यांना, घरच्या लोकांना कशा अडचणी येतात, रुग्णाचे नातेवाईक इतके कासावीस होतात तर कुठं फिरायचं, कुठं त्यांना ज्ञान मिळत नाहीये, तर त्यावरच आरोग्य जागृती आज 13 वर्षापासून जे कार्य करत आहे या कार्याला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। पण 7 तुमची हवी मित्रांनो, हो जर तुमची 7 आम्हाला मिळाली तर नक्कीच नक्कीच आम्ही प्रत्येक घरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना काय आहे यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। आरोग्य जागृती।